प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय राजयोगाच्या माध्यमातून सर्व स्तरातील लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. मानवता हाच खरा धर्म असून शिवबाबा हे सर्वांचे मूळस्थान असल्याचे या विद्यालयाचे श्रीमत आहे. जी व्यक्ती माउंट आबूला जाऊन येते त्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती पृथ्वी तलावरच झाल्याची अनुभूती येते. नुकताच इंजिनियर विंग मार्फत झालेल्या सेमिनारमध्ये अविनाश पंडित आणि भावना भालके पंडित यांना काय अनुभव आलाय जाणून घेऊया त्यांच्या शब्दातून. ओम शांती. हा अनुभव तुमच्यासोबत सांगण्याचा योग आला त्याचं मुख्य कारण म्हणजे 26 जुलै ते 31 ऑक्टोबरपर्यंतचा जो सायंटिफिक विंगचा कार्यक्रम जो ज्ञान सरोवरला झाला आणि त्या ज्ञान सरोवरच्या कार्यक्रमाला आम्हाला त्याचा लाभ घेता आला म्हणून हा अनुभव सांगण्याची आमच्यामध्ये ही हिंमत किंवा तुम्ही म्हणाल जी ऊर्जा आली ती त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आली. आणि ह्या कार्यक्रमाला आम्हाला पाठवण्याचं मूळ उद्दिष्ट आणि त्यांचं योगदान राहिलं जे शहापूर सेंटर ते फार महत्त्वाचं त्यांनी आमच्या जीवनातलं फार मोठं एक पान पलटलं गेलं असं म्हणाल तुम्ही की ज्याच्यावर आमचा पुढचा जो जीवन काल आहे आयुष्यभराचा प्रवास तो वेगळ्या पद्धतीने आम्हाला सुरू करता आला. खरं तर जाण्याच्या आधी फार वेगवेगळ्या गोष्टी होत्या विचारात की अरे आपण एक नवीन कुठल्या तरी संस्थेला आपण भेट देतोय काहीतरी वेगळं कार्य आपण करतोय ज्याचा काही अनुभव किंवा काही वाचण्यात नव्हता. आम्ही बऱ्याच ठिकाणी गुगल सर्च करण्याचा प्रयत्नही केला की अरे एक्झॅक्टली तिथे काय होतंय पण त्या विषयांवर फक्त एवढं झालं की इट इज नथिंग इट्स व्हेरी सो सिम्पल यू गो देअर एक्सपिरियन्स एवढं वाक्य म्हणजे फार बोलून गेलं. आमच्या ज्या माहितीतले नरोत्तम भाई आमचे जे ज्यांनी आम्हाला ह्या पूर्ण कार्यक्रमासाठी प्रोत्साहित केलं त्यांच्याशी पण आम्ही डिस्कशनमध्ये हाच विषय आला की तिथे जाताना आम्हाला काय काय प्रिपरेशन करावे लागतील काय रूल्स असतील किंवा कुठल्या पद्धतीचं आमचं वागणं असेल ते म्हणाले नाही तुम्ही जा आणि अनुभव करा. आणि तो खरंच अनुभव एक सुखद अनुभव मध्ये आज आम्ही घेतोय आजच्या दिवसातही आम्ही तो अनुभवतोय. सुरुवात झाली 26 जुलैच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ऍक्च्युली ती सकाळी सकाळी आम्ही ज्ञान सरोवरला ज्यावेळेस पोहोचलो किंवा असं म्हणाल की मी ज्यावेळेस आबू रोड स्टेशनवर पोहोचलो की जनरल ॲज अँड सिव्हिल इंजिनियर जे इंजिनिअरिंग अँड सायंटिस्टची जी विंग आहे त्याच्यासोबत त्यामुळे आमची क्युरिओसिटी असते आमची दोघांची की एक्झॅक्टली इंजिनिअरिंग फील्डमध्ये आजूबाजूला काय चाललंय आणि कसं चाललंय हे बघण्याची. आणि पहिलं आश्चर्य मला माउंट आबू रोडने दिलं की त्याच्यावरती सगळे सोलर पॅनल्स लावलेले आणि ते स्टेशन पूर्ण सोलर ऑपरेटेड होते. इट वॉज व्हेरी अमेझिंग. आपण जगातली ही म्हणाल तर तुम्ही सगळ्यात मोठी रेल्वे लाईन आपण वापरतो आणि त्याच्यातलं एक छोटं स्टेशन एवढं कसं काय मोठं डेव्हलप झालं असेल किंवा कसं होत आहे याचं कारण तर मला वाटतं की जे अल्टिमेटली जो तिथे वावर आहे ज्या परमात्म्यांचा वावर आहे जी शक्ती तिथे काम करते ती शक्ती प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनात आत्म्यात आणि आयुष्यात आहे. आणि तेच कारणीभूत होत आहे की ती छोटीशी जी घटना आहे आम्ही उतरल्या स्टेशनवर आम्ही सगळ्यात पहिलं जे आश्चर्य अरे यार हे एवढं छोटं स्टेशन बट हे सोलरवर चालतं आणि आम्ही आमची मुंबई एवढी जी मोठी आहे ते आजही पॉवर कट आणि पॉवर शूटआउट आणि इतर पॉवरच्या गोष्टीवर आहे. इट्स रिअली अमेझिंग. प्रवास सुरू झाला तिथून बस स्टॉप आणि बस स्टॉप पासून शांतीवन पण कुठेही असं प्रवासात जाणवलं नाही की आम्ही कुठल्या तरी वेगळ्या स्टेशनवर उतरलो कुठल्या तरी वेगळ्या प्रवासातली सुरुवात करतो. भेटलेली प्रत्येक माणसं आपलीच वाटत गेली. जो माणूस भेटला तो यू कॅन से की अरे तो माझा कुठेतरी आधी भेटलेला काहीतरी लागेबंधू असलेला आणि म्हणजे त्याला ओळखीची गरज नाही लागली कुठल्याही क्षणाला. आम्हाला पुढच्या 4 दिवसात आम्हाला कुठेही कोणाची मला जर गळेभेट जरी घ्यायची कुठल्या स्टेशनमध्ये हे झाली तरी मला कधी असं वाटलं नाही की अरे त्याची गळेभेट घेऊ नये. म्हणजे दॅट फिलिंग वॉज जनरेटेड टू इच एक्सटेंड की वेअर माझ्यातला मी बाहेर पडला की जो मी माझ्यात होतो की अरे मी माणसाला शेक हँड कसं करायचं आणि माझ्यातून कसं मी बाहेर पडायचा किंवा एखाद्या माणसाला किती जवळ जायचं हा जो गॅप होता तो खरंच तिथे मिटला गेला. ज्यावेळेस शांतिवन टू ज्ञान सरोवरचा प्रवास सुरू झाला आमचा आणि आम्ही प्रवासात बऱ्याच लोकांना भेटत गेलो आणि सगळेच जण म्हणजे असं काय आपण तर कली मिलाता मी तुमसे अशा हिशोबात ती कनेक्टिव्हिटी लागत गेली. आणि 26
तारखेला आम्ही ज्या वेळेस ज्ञान सरोवरचा परिसर बघितला, जे सेशन्स अटेंड केले, आणि स्पेशली मी थँक्स टू ऑल दीदीज दादीज आणि मोहन भाई, त्या लोकांनी खरंच ती आमच्यासाठी घेतलेली मेहनत आम्हाला दिसली. म्हणजे ती लोक कुठल्या पद्धतीने धडपड करतात त्याची जाणीव तर आम्हाला कधीच झाली नाही. ती आजही आम्ही विचार करतो, अरे हे सगळं घडून आणण्यामागे, हे सगळं करण्यामागे हे कसं काय शक्य होतं ह्या लोकांना आणि हे कसं करतात ते आजही आम्हाला कळालं नाही. पण तिथे गेल्यावर ते प्रत्येक गोष्ट आपोआप होत राहिली. तर सुरुवातीच्या दिवसातच पहिला वेळ होता की म्हणजे आमच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने आम्ही सकाळी 7:30-8 म्हणजे गजर असायचा, त्याच्यानंतर मग तो थांबवून आणि मग उठण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. पण इट वॉज व्हेरी विदाऊट गजर आम्ही जवळ 3:30 उठतो आणि रेडी होऊन तिकडे 4 प्रोग्राम अटेंड करतोय, मेडिटेशन मध्ये जाऊन बसतोय तिथे. आणि म्हणजे की त्यावेळेस की खूप पॉझिटिव्ह वाटत होतं, खूपच पॉझिटिव्ह. आणखी तिथे की मेन मी एक सांगेन की आम्ही आमचं सगळं सामान तिथे होतं, बऱ्यापैकी काही त्याच्यात व्हॅल्युएबल गोष्टी होत्या ज्या आपण बाकीच्या वेळेस खूपच विचार करत होतो त्या गोष्टींचा. आणि तिथे आम्ही की त्या बॅगा आमच्या पडल्या, आमच्या बरोबर 6 माणसं वेगवेगळ्या ठिकाणी, कोणी हिमाचलचं आहे, कोणी गुजरातचं आहे, कोणी आणखी कुठून तरी, सगळ्या भारतभरून आलेली माणसं होती. 6-7 माणसं आमच्या बॅगा पडल्यात, आम्ही ते काही लॉक नाही लावत, ते काय नाही बिनास, परत फक्त कडी लावून आम्ही तो सेफ पूर्ण आम्ही 5 दिवस. आम्हाला कधीच वाटलं नाही का तिथून आमचं काही कोणी वस्तू येईल की काय हरवेल की काय, जी ती एक तो पण एक फील की जो की म्हणजे सगळ्यांसाठी दरवाजे उघडे होते, बॅगा उघड्या होत्या, मन उघडी होती, सगळ्याच की सगळ्याच पॉझिटिव्ह गोष्टींना एंट्री होती त्यावेळेस. मेन आणखीन काही एक्सपिरियन्स मला खरंच तिथे आले, म्हणजे काही अनुभव ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या त्यावेळेस एक एक्सरसाइज आम्हाला दिली होती की एक समोर तुमचा पार्टनर, तुमच्या बाजूच्या पार्टनरच्या समोर उभे राहा, त्याला मूड बंद करायला सांगितली होती. इट्स अ व्हेरी कॉमन एक्सरसाइज कॉर्पोरेट जगात 99 म्हणजे लोक ती एक्सरसाइज करतात. पण काय होतं की बऱ्याचदा ती एक्सरसाइज करताना तो फक्त ती मूठ उघडण्यासाठी फोर्सचा वापर करायचा हेच डोक्यात आहे. पण ज्यावेळेस मी बघितलं की अरे नाही, देअर वॉज अँड समथिंग डिफरंट, मी त्या माणसाला हात मिळायला गेलो आणि त्याने पुढच्या एक सेकंदाला हात मिळवला. इट वॉज कनेक्टेड टू बाय हार्ट टू हार्ट, म्हणजे आणि तो हात न मिळवता तो म्हणजे मिठी मारली त्या माणसानी. आणि इट वॉज व्हेरी प्लेजर टू सी की अरे असं काहीतरी होऊ शकतं का. तो काहीतरी पुण्यावरून त्यांच्या बॅच सोबत आला होता, मी आयुष्यात पहिल्यांदा कधी त्याला भेटलो नाही, बोललो नाही, आणि त्या माणसाला काय वाटावं की मला त्याच्याशी मिठी मारायची. इट्स रिअली समथिंग इज वर्किंग बिटवीन होल त्या ज्ञान सरोवर मध्ये. आणि ते म्हणजे तुम्ही विचार करा की आमचे सगळे शेड्यूल्स मॅनेज होते, म्हणजे तुम्ही जेवणाची वेळ, तुम्ही खाण्याची वेळ, झोपण्याची वेळ आणि एव्हरीथिंग वॉज मॅनेज, तरी पण कुठेही एक आवाज नाही, गोंगाट नाही, कोणाला इन्स्ट्रक्शन नाही. इट वॉज होल प्रोसेस वॉज डन विथ अन सायलेंट, इट्स अ डीप सायलेंस, बट इट्स अ डीप सायलेंस इन युअर्स समथिंग जे तुम्हाला आजपर्यंत मिळालं नाही, आजपर्यंत तुम्ही बघितलं नाही, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि खरंच अनुभव करू शकता. आणि तो अनुभव आजच्या दिवसापर्यंत आम्हाला लागू पडतो. आजही मी जवळजवळ 4:15 उठतो, एक अर्धा पाऊण तासाचा माझं खरंच मी मेडिटेशन करतो आणि इट वॉज व्हेरी रिलॅक्सिंग लाईफ. तुम्ही म्हणाल की माझी पूर्ण लाईफस्टाईल ह्या पूर्ण प्रोग्राममुळे माझी चेंज झाली. जो मी 10 to 12 म्हणजे 10 घरी पोहोचून आणि मग 11:30 जेवणार आणि 12 झोपणार आणि अलाराम आणि गजरची काही वेळ नाही, दॅट वॉज टोटली चेंज. आज आम्ही 10:30-11 झोपून जातो आणि सकाळी म्हणजे आत्ता बऱ्याच वेळा मी असं ऐकलंय की दीदींनी पण आम्हाला तिथे ऐकलं, अरे सुबह उठणे का टेन्शन नाही लेने का, तुम रात को सोते समय बोलते नाही का, अरे बाबा मेरे को सुबह उठा. अँड इट्स हॅपनिंग फॉर मी, इट्स रिअली म्हणजे वंडरफुल थिंग्स विच वॉज. पूर्वी आम्ही असं विचारतो तर आमच्याकडे वेळ नाही. आज आम्ही म्हणतो मागच्या 10 दिवसात रिअली वी हॅव इनफ टाईम, आमच्याकडे क्वालिटी टाईम आला. आणि आम्ही म्हणजे इतक्या त्या 4 दिवसात कमीत कमी हे खूप शिकलो की आधी आम्ही दोघंही प्रायव्हेट जॉबमध्ये भरपूर सारे टेन्शन, भरपूर सारे स्ट्रेसेस स्वतःहून घेतो की कोणी द्यायला जात नाही आहे, ते आम्ही स्वतःहूनच घेतो. फक्त आत्ताही तो कामं तेच राहणार आहेत, कामं तीच करायची आहेत, ते काही चेंज होणार नाही.
पण त्यात तो स्ट्रेस कसा नाही घ्यायचा हे ते 4 दिवसात शिकलो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे जे आम्ही म्हणाले की आम्हाला जो पार्टनर आम्ही करायचं होता आणि त्याच्यात आहे, त्यावेळेस होतं की सेम होतं की माझा जो पार्टनर होता माझ्या बाजूला जो होता तो बेंगॉली माणूस होता, ज्याला मी कधीच भेटली नाही, ज्याचं कधीच नाही, इव्हन कधी बोलण्याचं पण नाही. इव्हन आम्ही जेव्हा एकमेकांशी बोलायला जात होतो त्यावेळेस आम्हाला भाषा समजण्याचं पण हे नव्हतं की अरे नक्की काय प्रोनाऊन्शन, यांनी काय केलं, मी काय बोलली नक्की, कारण प्रोनाऊन्शन थोडंसं चेंजच होतं. पण त्या एका 5 मिनिटाच्यावर आम्ही उरलेले जे 3 दिवस तिथे राहिलो, जर आम्ही कधी पण एकमेकांना दिसलो तरी पण एक रिलॅक्सिंग होतं की हा भाई हा बहन, एक एकदम ते रिलॅक्सिंग होतं. की इव्हन आम्ही आणि बाय लक की आमचं जे ट्रेनला निघण्याचं टायमिंग पण त्यावेळेसचं होतं, दोघं आमच्या 11:30 रात्रीच्या ट्रेन होत्या त्यावेळेस, पण आमचं की एक मनातून की हा बहन गुड बाय अँड भाई गुड बाय, की त्यावेळेस पण ते वसुदेव कुटुंबकम तेच एक आम्ही म्हणजे त्या स्मॉल की आपण आपल्या स्टेटसाठी बोललो की इंडियाच्या लेवलला आपण म्हणतो की त्यावेळेस बघितलं की ते आपण इतके जवळ येऊ शकतो तेवढ्या पॉझिटिव्ह ते. तिथे एक होते आणखी एक जण की ते एक लेडीजला एक प्रॉब्लेम आला की तिचं मूल आजारी होतं आणि तिला पुण्याला जाणं जरुरी होतं. तिथे जे नाही माहिती असे लगेच आम्ही 15-20 जण जवळ, प्रत्येकाला तिची काळजी वाटत होती. कोणी ट्रेनचं तिकीट बुक केलं, कोणी तिचं याचं केलं, ज्यांनी ट्रेनचं तिकीट बुक केलं त्यांनी तिचे पैसे पण नाही घेतले की याच्या पण नाही की नाही 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 बहन बहन होणार नाही होणार. सगळेजण रात्री 12 तिला मदत करत होते, काहीच नाही मला तू एकदम पवित्र वातावरण काही नाही. दुसरी 2 माणसं सकाळी रेडी झाली की ती एकटी कशी जाणार बस स्टँडपर्यंत, म्हणून सकाळी 6:30 तिला सोडायला त्या झाली. कुणाच्या मनात पण किंचित पाप नाही, किंचित काही स्वार्थ नाही, काहीच नाही. जो तो पुढे काहीतरी दुसऱ्यासाठी करण्यासाठी एकदम मनापासून तयार आहे आणि मनापासून त्याची म्हणजे एकदम आतून तयारी आहे त्याची, त्यामुळे त्याच्यात काहीच नाही आहे. जसं एक आपलं कुटुंब आहे तसं मोठं कुटुंब होतं ते. बस नाही, सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं, ह्या सगळ्या अनुभवापर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी जे शहापूर सेंटर, नरोत्तम भाई या सगळ्यांनी जे मदत केली, ज्या दीदीज होत्या आणि कॉन्शियसली अँड अनकॉन्शियसली ज्या लोकांनी पण आम्हाला मदत केली, त्याच्यासाठी आणि हे आभार प्रदर्शन करण्यासाठी तुम्ही मला ही संधी दिलीस, त्याच्याबद्दल थँक्यू.